आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी. निपाणी येथील मीडिया संघ व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 189वी जयंती शासकीय विश्रामगृहात साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन सामाजिक कार्यकर्ते पिंटू माने व युवा नेते अमित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रतिमेस पुष्पहार अर्पण उपतहसीलदार प्रवीण कारंडे यांनी अर्पण केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस फुले वाहून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर मनोगतामध्ये अमित शिंदे, पत्रकार प्रशांत कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा उलगडा करून त्यांच्या शिक्षण कार्याची आज देशाला गरज असल्याचं सांगितलं. प्रारंभी उपस्थितांचं स्वागत मिथुन मधाळे यांनी तर सर्वांचे आभार मुरलीधर कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रवीण माने, गौतम जाधव, अभिजित कांबळे, संजय कांबळे, अंकुश कांबळे, ढोणेवाडीचे पिंटू जमादार, अमर शिंगे, महेंद्र कांबळे, सुशांत खराडे, कुमार मेस्त्री, संदीप माने, दीपक शेवाळे, राहुल भोसले, रवी कांबळे, कैलास ढाले, नवनाथ शिंगे आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव.